नमस्कार मंडळी उन्हाळ्यात खाण्यासाठी आज गारेगार मी तुम्हाला रहे। कुल्फी बनवून दाखवणार आहे खूपच सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते तर कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी साखर कॅरमलाईज करणार आहोत तर एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे साखर अशा प्रकारे पॅनमध्ये पसरवून घालायची आहे इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे नॉनस्टिक पॅनचाच वापर करा त्यामुळे साखर जळली जात नाही किंवा आपण कुल्फी बनवणार ते बॅटरसुद्धा जळलं जात नाही आता एकदम लगेचच याला ढवळायचं नाही थोडा वेळ वाढ बघायची आहे आणि साखर मेल्ट झाली की याला मिक्स करायची आहे तर तुम्ही पाहू शकता याचा कलर हळूहळू ब्राऊन झालेला आहे कुल्फीला अशाच प्रकारचा कलर असतो यासाठी साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे तर हा याचा हळूहळू कलर पाहू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये दूध घालायचं आहे तर मी अर्धा लिटर दुधाचा इथे वापर केलेला आहे दूध मी आधीच गरम करून घेतलेलं होतं तर हे मलाईवालं म्हणजे क्रीमी फुल क्रीम दूध आहे दूध चांगलं गरम करून घेतल्यानंतर या कॅरमलाईज झालेल्या साखरेमध्ये घालायचं आहे साखरेचे आता तुम्हाला खडे म्हणजे घट्ट झालेल्या आहे पण जसजसं दूध अजून गरम होणार तस तसं ही साखर मेल्ट होत जाणार तर तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर मेल्ट झालेली आहे आणि दुधाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर एकसारखं असं ढवळत राहायचं म्हणजे दूध खाली तळायला लागत नाही तुम्ही स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या टोपात जर ही कुल्फी बनवणार असाल तर सुरुवातीला थोडं पाणी घाला आणि त्यानंतर दूध तापवून तुम्ही दुधाचा वापर कुल्फीसाठी करू शकता म्हणजे दूध करपणार नाही आणि लागणार नाही ही कुल्फी बनवण्यासाठी एकसारखं ढवळून मिक्स करत राहायचं आहे आता मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर घातल्यामुळे याला कुल्फीला खूप छान टेस्ट येते आणि कुल्फी अगदी रबडीदार बनते तर मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे मलाईचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो आता हे मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध या दुधातच घालायचं आहे इथे मी ड्रायफ्रूट्स किसून घेतलेले आहे बदाम काजू आणि पिस्ता मी किसून घेतले आहे सुद्धा घालायचे आहेत तुम्ही ड्रायफ्रुट्स न घालतासुद्धा ही कुल्फी बनवू शकता तर तीन ते चार मिनटं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं मिक्स करत राहायचं आहे गॅस मी आता मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर चांगला कड काढून हे मिश्रण कुल्फीचं मिक्स करत राहायचं आहे तर ही हे मिश्रण आपलं कुल्फीचं तयार झालेलं आहे गॅससुद्धा मी बंद केला आहे कारण गॅस बंद केल्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्ट होतं एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने एक लाईन खिचून बघायचं आहे याचा अर्थ आपलं मिश्रण तयार आहे आता इथे मी एक भांडं घेतलं आहे तुम्ही कुल्फीचा साचासुद्धा घेऊ शकतात तर इथे मी प्लॅस्टिकचा कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये हे कुल्फीचं मिश्रण सगळं घालायचं आहे तर मी सगळं मिश्रण यामध्ये घातलेलं आहे मंडळी घरच्या घरी ही कुल्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागते अगदी रोडवर मिळते ठेल्यावर मिळते तशा पद्धतीने ही कुल्फी चवीला लागते आता इथे अल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे तो असा लावायचा आहे त्यानंतर झाकण लावायचं आहे म्हणजे या कुल्फीवर बर्फाचा लेअर जमत नाही आणि दहा ते बारा तास ही कुल्फी फ्रीज होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायची आहे तर ही कुल्फी मी बारा तास फ्रीजरमध्ये ठेवली होती आता एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हा कुल्फीचा डबा यामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे याच्या साईडच्या कडा लूज होतात आता डब्बा मी बाहेर काढला आहे फक्त एक मिनटंभर भा, मिनिटभर ठेवायचा आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर कुल्फी मेल्ट होते ऑल्युमिनियम फॉईल काढायचा आहे तुम्ही पाहू शकता यावर अजिबात बर्फाचं लेअर जमलेली नाही आता ज्या ट्रेमध्ये किंवा भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही डिमोल्ड करणार आहे ते घ्यायचं आहे मी एका ट्रेमध्ये ही कुल्फी डिमोल्ड केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपली ठेलेवाल्याकडे मिळते तशी अगदी कुल्फी तयार झालेली आहे तर आता याचे पीसेस करायचे आहे कुल्फी थोडी मेल्ट होते आहे म्हणून मी याखाली आता बर्फाचा ट्रे ठेवणार आहे तर याचे पीसेस असे कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्हाला ड्रायफ्रुट्स नाही आवडत नाही घातलेस तरीसुद्धा चालतील पण खायला खूपच टेस्टी लागतात तर इथे मी बर्फाचा ट्रेसुद्धा ठेवला आहे कारण कुल्फी हळूहळू मेल्ट होते तर अशा पद्धतीने ही घरच्या घरीच तुम्ही कुल्फी एकदा नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागते तर या उन्हाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या उन्हाळ्यात ही रेसिपी बनवून कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद